नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला गुरु पौर्णिमेबद्दल माहिती, तसेच त्याचं उपवास म्हणजेच व्रत कसं करतात त्याबद्दलची माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे. त्यापूर्वी तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि कॉमेंट देखील नक्की करा. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्ष पौर्णिमेला गुरु पौर्णिमा असं म्हणतात. या दिवशी गुरूंची पूजा केली जाते आणि आपण मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने हा दिवस साजरा करतो. प्राचीन काळात विद्यार्थी आश्रमात शिक्षण घेत असताना भावपूर्ण श्रद्धेने गुरुपूजा करून गुरुस दक्षिणा देत असे. चारही वेदांवर पहिल्यांदा भाष्य करणाऱ्या व्यास ऋषींची आजच्या दिवशी पूजा केली जाते. व्यास ऋषींनीच लोकांना वेदाचे ज्ञान दिले होते, ते आपले आद्य गुरु आहेत. त्यामुळेच गुरु पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं. म्हणूनच या दिवशी आपण आपल्या गुरुला व्यासांचा अंश मानून त्यांची पूजा केली जाते. तसेच गुरु पौर्णिमेचे व्रत करण्याची पद्धत कशी आहे तर सकाळी घर साफ करून स्नान करून सर्व कामे आटपून घ्यायची आहेत आणि एखाद्या पवित्र ठिकाणी बसून अभ्यास करा. सफेद वस्त्र अंथरून त्यावर पूर्वोत्तर म्हणजेच पूर्व पश्चिम किंवा दक्षिणोत्तर म्हणजे दक्षिण उत्तर असं गंधाने 12-12 रेषा ओढून व्यासपीठ तयार करायचं आहे. त्यानंतर गुरु परंपरा सिद्धार्य व्यासपूजा करीष्ये मंत्र जपायचा आहे. नंतर दाही दिशांना अक्षता टाकायच्या आणि आता ब्रह्म, व्यास, शुकदेव, गोविंद स्वामी आणि शंकराचार्यांच्या नावाने मंत्र पूजा करायची आहे. नंतर आपले गुरु किंवा त्यांच्या प्रतिमेची पूजा करून त्यांना दक्षिणा द्यायची आहे. तर या दिवशी आणखीन काय करायचं असतं तर या दिवशी केवळ गुरूंचीच म्हणजे आपल्या शिक्षकांचीच नाही तर आपले आई वडील, मोठ्या भाऊ बहिणींची पूजा करण्याची देखील प्रथा आहे. या दिवशी वस्त्र, फळं, फुलं व हार अर्पण करून गुरूंचा आशीर्वाद मिळवला पाहिजे, कारण गुरूंचा आशीर्वाद विद्यार्थ्यांसाठी कल्याणकारी आणि ज्ञानवर्धक असतो. व्यासांनी रचलेल्या ग्रंथांचा अभ्यास मनन करून त्यांच्या उपदेशांचे आचरण केले पाहिजे. तर ही होती गुरु पौर्णिमेबाबतची छोटीशी माहिती. तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून नक्की कळवा. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ आणि तुम्हाला गुरु पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.